लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण श्रावण महिन्यात शुक्रवारी प्रारंभ होणार आहे। श्रावणात 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात। भाविकांच्या वाहतुकीसाठी एसटी महामंडळाच्या वतीनं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्र्यंबकेश्वरसाठी 200 ते 250 बसेस नियोजित करण्यात आलेल्या आहेत, तर दर 2 मिनिटाला बस त्र्यंबकेश्वरसाठी सोडण्यात येणार असल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरीला फेरी मारण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं येत असतात। या भाविकांच्या वाहतुकीसाठी एसटीच्या बैठकीत त्र्यंबकेश्वरसाठी 250 बसेसचे जादा नियोजन करण्यात आलेले आहे। शहरातील जुने CBS निमानी बसस्थानक मेळा बसस्थानक येथून त्र्यंबकेश्वर येथे बस सोडण्यात येणार आहेत, तर तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त 300 बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे। प्रवाशांच्या गर्दीनुसार दर 2 मिनिटाला बस सोडण्यात येतील। सायली लवटे, नाशिक न्यूज, नाशिक।